बीड आणि नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या बोधेगाव मध्ये गुन्हेगारी वाढत असल्याने येथे स्वतंत्र पोलीस ठाणे करावे या मागणीसाठी स्थानिकांनी सातत्याने गृह खात्याकडे प्रस्ताव पाठवून देखील येथे स्वतंत्र पोलीस ठाणे होऊ शकले नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी नितीन काकडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दूरक्षेत्र कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं असून यावेळी शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरेंनी हा प्रस्ताव वरिष्ठांपर्यंत पोहोचवून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आलंय. गावातील परिसरातील सर्व शेतकऱ्यातील व्यापाऱ्यातील सर्व लहान थोर कुटुंबातील गरीबांनी येऊन पाठिंबा दिला आणि या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या एक नंबरची मागणी होती आपली बोधेगाव येथील 35 गावातील जे आपले पोलीस कर्मचारी असतील या पोलीस कर्मचाऱ्यांची आम्ही 10 कर्मचारी आणि 1 PSI जी मागणी केली होती आणि स्वतंत्र पोलीस स्टेशनची काही त्रुटीमुळे जो प्रस्ताव मागं आलेला आहे हा प्रस्ताव परत पाठवण्यात येईल आणि याला तुम्हाला आम्ही सर्व सहकारी करू असे नांगरे साहेबांनी आम्हाला शब्द दिला आणि या आमच्या ओपीला 7 कर्मचारी आणि 1 PSI अशी देऊन ग्वाही दिली. 2 दिवसात आम्हाला तुम्हाला स्टाफ पूर्ण देतो 7-7 आणि उद्याचा प्रस्ताव पाठवून देऊ अशी त्यांनी ग्वाही दिली. दुसरा असा आमचा बोधेगाव बाजार तळ असा बाजारपेठ गुरुवारचा बाजार असतो या बाजारामध्ये भाजीपाल्याच्या बाजारात जे मंगळसूत्र चोर दर बाजारी मोबाईल चोरी याच्यासाठी आम्हाला लेडी स्टाफ पाहिजे होता तर तो त्यांनी सांगितलं आम्ही लेडी स्टाफ दर गुरुवारी तुम्हाला लेडी स्टाफची पूर्तता करू